आता आम्ही एमपीएससी मध्ये आमचा एक वेगळा विभाग म्हणजे आमचेच त्या ठिकाणी लोक इंटरव्ह्यूला देऊन त्या ठिकाणी वेगळा विभाग करून तर तात्काळ कशा होतील मुलाखती आणि आम्हाला हे डॉक्टर आहेत प्राध्यापक अध्यापक हा सगळा स्टाफ हा आम्हाला कसा तात्काळ भरता येईल यासाठी आमचा हा प्रयत्न आहे. आम्ही राज्यभरामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज प्रत्येक जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय माननीय मोदीजींची कन्सेप्ट आहे आणि आम्ही ती त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. आम्ही आपल्याला कल्पना असेल की आम्ही याच वर्षभरामध्ये 11 नवीन महाविद्यालयांना परवानगी दिलेली आहे. परवाच्याच बैठकीमध्ये कॅबिनेटची आम्ही 9 नवीन महाविद्यालयांना सुरुवात केलेली आहे आणि त्या महाविद्यालयांबरोबर त्या ठिकाणी मॅनपॉवरची गरज तेवढीच आहे. त्याचा मॅनपॉवरमुळे दवाखाने बंद होतील किंवा मग त्या ठिकाणी ते सुरू होणार नाही अशी कुठली त्या ठिकाणी अवस्था राहणार नाही. त्यासाठी तर आम्ही भरतीच्या संदर्भामध्ये एमपीएससी या संदर्भामध्ये आमचे अध्यापक प्राध्यापक यांची भरती त्या ठिकाणी करते. परंतु तिथे वेटिंग लिस्ट खूप मोठी आहे. वेगवेगळे विभाग आहेत त्यांची भरती आहे त्यांच्याकडे खूप कामाचा व्याप आहे आणि त्यामुळे वर्षानुवर्ष या प्रक्रियेला लागत आहेत आणि म्हणून आता आम्ही एमपीएससीमध्ये आमचा एक वेगळा विभाग म्हणजे आमचेच त्या ठिकाणी लोक इंटरव्ह्यूला देऊन त्या ठिकाणी वेगळा विभाग करून तर तात्काळ कशा होतील मुलाखती आणि आम्हाला हे डॉक्टर आहेत प्राध्यापक अध्यापक हा सगळा स्टाफ हा आम्हाला कसा तात्काळ भरता येईल यासाठी आमचा हा प्रयत्न आहे आणि म्हणून एक एमपीएससीमध्ये वेगळी व्यवस्था करण्यासंदर्भातला निर्णय मला वाटतं हा एक 15 दिवसात ते 3 आठवड्यामध्ये